हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू गुरुवरिया अगेन. फ्रेंड्स, आज आपण तुमच्या 14 चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे ट्रान्सपोर्ट. नाव, व्हॉट इज मीन बाय ट्रान्सपोर्ट? ट्रान्सपोर्ट म्हणजे काय हे सुरुवातीला आपण लक्षात घेऊया. तर बघा, आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे काही महत्वाचे असे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ते कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला ठाऊक असतील किंवा ठाऊक नसतील तरी सुद्धा हरकत नाही, आपण ते परत आठवूया. सिंपल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, दॅट इज की लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन डायजेस्ट, लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन एक्सक्रीट, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन रिप्रोड्यूस, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन ग्रो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन ब्रीथ. असे सिंपल काय आहेत आपले कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आणि त्यांच्यापैकी एक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन मूव, दे कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. यालाच आपण काय म्हणतो तर मुव्हमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणतो. मग त्यामध्ये सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये फक्त अॅनिमल्सच येतात का? नाही, त्यामध्ये प्लांट सुद्धा येतात. बट प्लांट्स कॅनॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. जे काही प्लांट्स आहेत तर ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होऊ शकत नाही. कारण काय? बिकॉज देअर रूट्स आर अँकर्ड इन द सॉइल. त्यांच्या ज्या काही मुळा आहेत त्या मुळा जमिनीमध्ये खोलवर रुजल्या गेलेल्या असतात. दॅट्स वाय दे कॅन नॉट मूव्ह. आता जे काही अॅनिमल्स ते सुद्धा एखाद्या विशिष्ट क्षेत्रापर्यंत, काही मोजक्या अंतरापर्यंतच मूव्ह करतात. इन फाइंड ऑफ म्हणजे च्या शोधामध्ये. कशाच्या कशाच्या? फूड असेल, शेल्टर असेल, निवारा असेल, अँड देअर पार्टनर. त्यांच्या पार्टनरच्या, त्यांच्या अन्नाच्या आणि त्यांच्या निवाराच्या शोधामध्ये ते मूव्ह ऑन करतात. आता हे अदर अॅनिमल्सच्या बाबतीमध्ये झालं. आणि जर ह्युमन बिईंग्सचा विचार केला तर ह्युमन बिईंग्स हे बऱ्याचशा कारणांनी मूव्ह ऑन होतात. ते हालचाल करतात. उदाहरणामध्ये आपण बघतो की जॉबच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं किंवा त्याचबरोबर एज्युकेशनच्या निमित्तानं असेल, कामाच्या निमित्तानं, वेगवेगळ्या कारणांनी आपण एका ठिकाणावरून, एका शहरातून दुसऱ्या शहरात जातो, त्याचबरोबर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातो, आणि मग बऱ्याचदा एका देशातून दुसऱ्या देशात सुद्धा आपण जातो. त्यासाठी आपल्याला एका व्यवस्थेची गरज पडते. आणि ती व्यवस्था म्हणजेच आपली ट्रान्सपोर्ट सिस्टीम, ज्याला आपण ट्रान्सपोर्ट म्हणजेच वाहतूक म्हणून ओळखतो. आता ही जी काही वाहतूक आहे तर ती वाहतूक आपल्याला काय करते तर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मदत करत असते. आता आपण काही उदाहरणं पाहू, छोटासा प्रयोग करू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल वाहतूक नेमकी काय असते. तर पहिल्यांदा बघा, या ठिकाणी तुम्हाला ट्राय दिस या संदर्भात तीन वेगवेगळे चित्र दिसत असतील. तुमच्यासारखा एक छोटासा गोडसा मुलगा आहे आणि तो काय करतोय, पहिल्या चित्रामध्ये तो चालत जातोय आणि त्याच्या पाठीवरती स्कूल बॅग आहे, युनिफॉर्म आहे, म्हणजे तो त्याच्या शाळेला चालत जातोय. दुसऱ्या चित्रामध्ये तोच मुलगा सायकल वरती जातोय. आणि तिसऱ्या चित्रामध्ये तोच मुलगा काय करतोय, ऑटोमोबाईल्स म्हणजे कारच्या मदतीनं शाळेला जातोय. प्रयोग असा आहे, लक्षात घ्या की आपल्याला काय करायचं आहे. तर चिल्ड्रन, लेट्स ट्राय अँड एक्सपेरिमेंट. मुलांना आपण एक आता प्रयोग करूया, बरं का? प्रयोग असा की आपल्याला चूज अ फ्रेंड्स हाऊस, पार्क, शॉप और स्कूल दॅट इज 1 किलोमीटर अवे फ्रॉम युअर होम. तर तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्राचं घर, त्याचप्रमाणे एखादा पार्क किंवा एखादं दुकान असेल किंवा शाळा असेल, यापैकी जे 1 किलोमीटर अंतरापासून येतं, तुमच्या घरापासून किती अंतरावर, जवळपास 1 किलोमीटर अंतरापर्यंत येतं, तर असं एखादं ठिकाण तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. मग त्यानंतर तुम्हाला काय करायचंय बघा. मग त्यानंतर आफ्टर दॅट ऑन द फर्स्ट डे, म्हणजे पहिल्या दिवशी आपण जी जागा निवडलेली आहे त्या जागेवरती आपल्याला चालत जायचंय. त्यानंतर सेकंड डे, दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या सायकलवरती त्या ठिकाणी जायचं आहे. आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला एखाद्या ऑटोमोबाईलनं, म्हणजे एखादी गाडी असेल, ऑटो रिक्षा असेल, याने तुम्हाला जायचं आहे. मग यावरून
लक्षात येतो हो? तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते, व्हाईल डूइंग दिस ऑलवेज टेक युअर स्कूल बॅग विथ यू. आणि हे करत असताना तुमची शाळेची जी काही बॅग आहे ती तुम्हाला सोबत ठेवायची आहे. ओके, मग तुम्हाला तोच रूट फॉलो करायचा या तीनही प्रवासांमध्ये. पहिल्या दिवशी आपण चालत जातोय, दुसऱ्या दिवशी आपण सायकलने जातोय, आणि तिसऱ्या दिवशी मात्र आपण एखाद्या ऑटोमोबाईलचा वापर करतोय. मग आता हे तीनही रूट्स आहेत, तीनही जर्नी आहेत, याच्यामध्ये कॉमन गोष्ट काय असणार आहे की तो मार्ग सारखा असणार आहे. आपण तीनही वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या साधनांनी प्रवास करणार, पण जो काही रस्ता आहे, जो काही मार्ग आहे, तो मात्र सेम आहे. त्याचबरोबर तुमची जी काही स्कूल बॅग आहे, शाळेचं दप्तर आहे, ते सुद्धा तुमच्या सोबत असणार आहे. तर पहिल्यांदा बघा, पहिला मुद्दा, तुम्हाला काही आता नोंदी घ्यायचे. त्यापैकी पहिली नोंद अशी असणार आहे की द टाइम टेकन फॉर ईच जर्नी ऑन ईच ऑफ द 3 days. 3 दिवस आपण वेगवेगळ्या साधनांनी प्रवास केला, मग आता प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या साधनांनी प्रवास करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागला याची तुम्हाला नोंद ठेवायची आहे. आफ्टर दॅट आणखी एक नोंद तुम्हाला ठेवायची आहे, दॅट इज विच जर्नी टूक द लॉंगेस्ट टाइम अँड विच टूक द शॉर्टेस्ट टाइम. आता या ओव्हरऑल प्रवासामध्ये कोणत्या प्रवासाला सगळ्यात जास्त वेळ लागला आणि कोणत्या प्रवासाला सर्वात कमी वेळ लागला सांगा. तर आपण एक गेस करूया. ओके, आपण चालत गेलो तर तो असेल लॉंगेस्ट टाइम, कारण आपला चालण्याचा जो काही स्पीड आहे, जी काही गती आहे, ती कमी असणार आहे. आणि सगळ्यात कमी वेळ जेव्हा लागेल तेव्हा आपण एखाद्या ऑटोमोबाईलनी जाऊ. त्यानंतर पुढे बघा, ऑन विच जर्नी डीड यू हॅव टू कॅरी युअर ओन थिंग्स. कोणत्या प्रवासामध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वस्तू स्वतः वाहाव्या लागल्या? फर्स्टली काय होतं की स्वतःच्या वस्तू आपल्याला स्वतः कधी व्हाव्या लागल्या, तर आपण जेव्हा चालत जात होतो त्यावेळेला आपल्या स्वतःच्या वस्तू आपल्याला स्वतःच्या पाठीवरती ठेवाव्या लागल्या. जर आपण सायकलवरती जाणार असून तर सायकलच्या मागे जे काही कॅरियर असतं त्यामध्ये आपण ती बॅग, स्कूल बॅग ठेवून दिली. आणि जेव्हा आपण ऑटोमोबाईल्समध्ये असतो तेव्हा तर त्या वस्तू कॅरी करण्याचा प्रश्नच येत नाही, कारण ऑटोमोबाईल्समध्ये जागा असते आणि आपण त्या ठिकाणी त्या वस्तू ठेवू शकतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, विच वॉज द मोस्ट कम्फर्टेबल जर्नी, सगळ्यात आरामदायी प्रवास कोणता होता? आता या ठिकाणी मात्र तुमचं प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, बट सगळ्यात कम्फर्टेबल प्रवास हा निश्चितपणे ऑटोमोबाईल्सचाच असेल. आफ्टर दॅट फिफ्थ क्वेश्चन काय बघा, ऑन विच जर्नी डीड यू हॅव टू यूज फ्युअल. आता आपण एवढे 3 वेगवेगळे प्रवास केले, वेगवेगळ्या नोंदी केल्या, मग एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का मुलांना की या तीनही प्रवासामध्ये आपल्याला कोणत्या प्रवासामध्ये इंधन वापरावं लागलं? आणि याचं उत्तर आहे, दॅट इज की आपल्याला जेव्हा आपण ऑटोमोबाईल्सने प्रवास करतो त्यावेळेला इंधनाची गरज भासते. ऑन द विथ जर्नी वेअर यू मोस्ट बॉदर्ड बाय स्मोक अँड नॉईज. आता या तीनही प्रवासापैकी सगळ्यात जास्त त्रास गोंधळाचा म्हणा किंवा धुराचा, गोंगाटाचा कधी जाणवला? तर जेव्हा आपण ऑटोमोबाईल्सने प्रवास करतो त्यावेळेला. तुमची जी काही उत्तरं येतील त्यावरून आपल्याला एक निष्कर्ष भेटतो, आणि तो निष्कर्ष असा आहे, लक्षात घ्या, फ्रॉम युअर आन्सर्स यू विल सी व्हॉट वॉकिंग टेक्स द मोस्ट टाइम अँड यू हॅव टू पुट इन लेबर टू कॅरी युअर ओन थिंग्स. तर तुमच्या उत्तरातून तुमच्या लक्षात आलं असेल की चालण्यासाठी सर्वात जास्त वेळ लागेल आणि त्याच ठिकाणी त्याच प्रवासामध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वस्तू कॅरी कराव्या लागतील. तर आपण जेव्हा व्हीकलचा, एखाद्या वाहनाचा वापर करतो त्यावेळेला ते जे काही वेळ आहे किंवा त्यासाठी वेळ असेल किंवा आपले कष्ट असतील, एफर्ट्स असतील, ते मात्र त्या ठिकाणी कमी होत आहेत. आणि तुमच्या हेही लक्षात आलं असेल की जे काही ऑटोमोबाईल्स आहेत, जे काही वाहन आहेत, त्यांना इंधनाची गरज लागते. मग त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी होतात. ड्यू टू ऑटोमोबाईल्स कॉजेस एअर अँड नॉईज पोल्युशन. जे काही ऑटोमोबाईल्स असतात
वाहन असतात त्यांच्यामुळे प्रचंड प्रमाणात हवेचं आणि ध्वनीचं प्रदूषण होतं. इट मीन्स दॅट डिफरंट मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट हॅव डिफरंट ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. याचाच अर्थ काय होतो की वेगवेगळ्या वाहतुकीचे काही फायदे सुद्धा असतात आणि काही तोटे सुद्धा असतात. आता आपण पाहू की एअर पोल्युशन किंवा नॉईज पोल्युशन कशा पद्धतीनं होतो. ओके, सिंपल थिंग आहे, आपण एखादं फ्युल घेतो. आता जे काही फ्युल्स आहेत त्यामध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस असेल, तर हे जे काही फ्युल आहेत हे जेव्हा जळतात तेव्हाच त्या व्हेकलला, त्या वाहनाला एनर्जी मिळणार आणि त्यांना एनर्जी मिळेल, ते काम करतील, ते पुढे सरकतील. बट जेव्हा ते जळतात त्यावेळेला त्यांच्या ज्वलनातून आपल्या आरोग्यासाठी घातक असणारा बराचसा वेगवेगळे वायू त्या ठिकाणी बाहेर पडतात. उदाहरणामध्ये कार्बन मोनॉक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, ते जेव्हा बाहेर पडतील त्यातून मग एअर पोल्युशन होणार आणि बऱ्याचदा ट्रॅफिक जमा होतं, तुम्ही पाहिलं असेल. मग ट्रॅफिक जमा झालेल्या वेळेला त्या ठिकाणी खूपसा गोंगाट होणार, त्या ठिकाणी गर्दी झाल्यामुळे प्रत्येक जण आपापल्या गाडीचा हॉर्न वाजवणार, त्या गाड्यांचा आवाज येणार आणि अशा पद्धतीने ऑटोमोबाईल्समुळे एअर पोल्युशन ॲज वेल ॲज नॉईज पोल्युशन प्रचंड प्रमाणामध्ये होतो. समजलं तुम्हाला इथपर्यंतचे सर्व पॉइंट्स क्लिअर झाले? तर आता आपण थोडस पुढे सरकूया. आपल्याला काय समजलं की प्रत्येक ट्रान्सपोर्ट सिस्टीमचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत आणि काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आहेत. मग बघा, इन टुडेज हाय स्पीड वर्ल्ड वी हॅव टू डिपेंड ऑन सेव्हरल मोड्स ऑफ ट्रॅव्हल अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. आता सध्याचं जे काही जग आहे ते तंत्रज्ञानाचं जग आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक जण हा अगदी फास्टली प्रवास करण्याचा प्रयत्न करतोय, तो टाइम सेव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येकासाठी टाइम व्हॅल्युएबल झालेलं आहे. मग त्यामध्ये आपल्याकडे बरेचसे वेगवेगळे प्रवासाचे साधनं, वेगवेगळे उपाय, वेगवेगळे मार्ग आज उपलब्ध झालेले आहेत आणि सामानाची सुद्धा वाहतूक करणं तसंच आहे. मॉडर्न मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट हा मेनी ॲडव्हान्टेजेस. आता या ठिकाणी मॉडर्नचा अर्थ काय होतो, तर अशी वाहतूक ज्यामध्ये बरेचसे फायदे आहेत किंवा ज्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींची वाहतूक आपल्याला करता येते. तर त्याचा पहिला ॲडव्हान्टेज बघा, पहिला फायदा बघा, दॅट इज वर्क गेट्स डन सुनर. जे काही काम आहे ते काम लवकरात लवकर होतं. त्यानंतर दुसरा बघा, टाइम अँड एफर्ट्स आर सेव. आपला जे काही वेळ आहे, आपले जे काही कष्ट आहेत ते सुद्धा वाचवले जातात जस्ट बिकॉज ऑफ ट्रान्सपोर्ट. त्यानंतर बघा, ट्रेड इज फॅसिलिटेटेड. आपला जो काही काम असेल, माल असेल, तर तो योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी पोहोचवला जातो. त्यानंतर पुढचा ॲडव्हान्टेज आहे, डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड आर नाव कनेक्टेड ड्यू टू ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज. या वाहतुकीच्याच सोयीमुळे जग आज जोडलं गेलेलं आहे, आज कनेक्ट झालेलं आहे. त्याचबरोबर नेक्स्ट बघा, नेक्स्ट ॲडव्हान्टेज आहे, दॅट इज द ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स इवन ऑन अ ग्लोबल लेवल हॅज बिकम सिम्पल अँड इझी. तर जागतिक पातळीवरती म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये मालाची वाहतूक करणं सुद्धा खूप सोपं झालेलं आहे. म्हणजे समजा आपल्याला इथून, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून जर अमेरिकेला आंबे पाठवायचे असतील तर ते आज इझी आहे, सोपं आहे आणि काही कालावधीतच ते करणं, त्याचं ट्रान्सपोर्टेशन करणं सुद्धा खूपच सोपं झालेलं आहे. ॲज सो मेनी थिंग्स आर इझिली अवेलेबल, द लाईफस्टाईल ऑफ द पीपल हॅज इम्प्रूव्ह. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सहज मिळतात आणि त्यामुळे लोकांचं जे काही राहणीमान आहे याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सुधारणा झालेली आपल्या लक्षात येते. द फॅसिलिटीज ऑफ टुरिझम, हेल्थ, एज्युकेशन एक्सेट्रा हॅव बिकम स्पीडियर. जे काही टुरिझम आहे, तर टुरिझम असेल त्याचबरोबर हेल्थ आहे, एज्युकेशन आहे, तर हे खूप स्पीडियर बनलेलं, वेगवान झालेलं आहे.
म्हणजे आपल्याला एखाद्या पर्यटन स्थळी जायचं असेल तर आपण काही तासामध्ये काही दिवसामध्ये त्या ठिकाणी जातोय. त्याचबरोबर आरोग्याच्या बाबतीमध्ये आपल्या देशामध्ये किंवा आपल्याला हव्या त्या सुविधा आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी भेटत नसतील तर इतर ठिकाणी जाऊन आपण त्या सुविधा वापरू शकतो किंवा त्यांचा फायदा घेऊ शकतो जस्ट बिकॉज ऑफ ट्रान्सपोर्टेशन. ड्यू टू द व्हेरियस मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट द वर्ल्ड हॅज कम क्लोजर. आणि म्हणूनच अशा वेगवेगळ्या ट्रान्सपोर्टमुळे जे काही जग आहे तर ते जग जवळ आलेलं आहे. म्हणजे बघा, ट्रान्सपोर्टेशनमुळे आपले मालाची वाहतूक होते, आपण इतर देशांमध्ये जातो, इतर राज्यांमध्ये जातो, इतर शहरांमध्ये जातोय आणि त्यामुळे तेथील लोकांशी आपला संपर्क येतो आणि त्यामुळे जे काही जग आहे ते जग जवळ आलेलं आहे असं आपल्याला वाटतं. हॅव अ क्लास डिस्कशन ऑन द ॲडव्हान्टेजेस ऑफ ट्रान्सपोर्टेशन. आता तुम्हाला एक छोटीशी कृती करायची आहे. कृती अशी आहे की तुमच्या वर्गामध्ये तुम्हाला एक क्लास डिस्कशन करायचं आहे. पण ते क्लास डिस्कशन कशावरती असणार आहे तर वाहतुकीचे जे काही फायदे आहेत त्याच्यावरती तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये डिस्कशन करायचं आहे. कराल ना मग डिस्कशन तुम्ही? तर नक्की तुमच्या फ्रेंड सोबत तुमच्या टीचरच्या मदतीनं हे डिस्कशन करा, ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करा. आफ्टर दॅट हे चित्र बघा. आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की स्टडी द पिक्चर्स अँड नोट द आन्सर्स टू द फॉलोइंग. या चित्राचा अभ्यास करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. पाहूया आपण काय काय दिलेलं या चित्रामध्ये, काय काय दिसतं तुम्हाला या चित्रामध्ये सांगा बरं. तर या ठिकाणी रस्त्याच्या कडेला काही पिके आहेत, रस्त्यावरून काही वाहनं जात आहेत, प्रचंड प्रमाणामध्ये रस्त्यावरती धूर दिसतोय. मग आता आपण त्या प्रश्नाची उत्तरं देऊया. तर या ठिकाणी बघा, वेअर हॅव द चिल्ड्रन स्टॉप. आता मुले कुठे थांबलेली आहेत? सेकंडली व्हाय दे हॅव स्टॉप देअर, ते तिथे का थांबले असावेत? अँड लास्टली व्हॉट आर द चिल्ड्रन डुईंग, व्हॉट इज ट्रबलिंग देम. आता या चार प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत, थोडासा सस्पेन्स ठेवा. ओके, तर या ठिकाणी बघा, सेट द डिफरन्स बिटवीन द प्लांट्स क्लोज टू द रोड अँड दोज फार अवे फ्रॉम द रोड बेस्ड ऑन द फॉलोइंग पॉइंट्स. तर आपल्याला यामध्ये रस्त्याच्या कडेला असणारे जे काही पिकं आहेत आणि त्याचबरोबर रस्त्यापासून दूर अंतरावर असणारे जे काही पिकं आहेत तर त्याबद्दल थोडस खालील मुद्द्यांवरून कंपॅरिझन करायचं आहे, त्याची तुलना करायची आहे. फर्स्ट पॉइंट, फ्रेशनेस ऑफ द लीव्ज. पानामधला जो काही फ्रेशनेस आहे तो कशा पद्धतीचा? आता जे पिकं रस्त्याच्या कडेला आहेत त्यांच्यामध्ये असणारा फ्रेशनेस काय असेल? तो खूप कमी असेल. उलट ती जी काही लीव्ज आहेत ती कोमजल्यासारखी होती. का? कारण त्याच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये धूळ बसतीये, त्याचबरोबर स्मोक दूर त्या ठिकाणी जातोय म्हणून. आफ्टर दॅट सेकंडली कलर ऑफ लिव्ज, जे काही पानाचा रंग आहे. आता रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पानांवरती प्रचंड प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही गॅसेस आहेत, वायू आहेत, त्यांचा परिणाम होईल आणि ती पानं काळी पडते. बट जे काही रोडच्या मधल्या बाजूला असणारी पानं आहेत ती मात्र काय होतील? चांगली टवटवीत, फ्रेश, हिरवीगार असतील. त्यानंतर अपिअरन्स ऑफ द प्लांट्स, तर रस्त्याच्या कडेला असणारे जे काही प्लांट्स आहेत तर ती प्लांट्स मात्र अगदी छोटी, वाढ खुंटल्यासारखी, कोमजल्यासारखी निस्तेज दिसतील आणि आपल्या बाजूला असणारे प्लांट्स मात्र अगदी टवटवीत, फ्रेश असतील, नाही का? कारण काय? कारण रस्त्याच्या कडेला असल्यामुळे रस्त्याने येणारे जाणारे जे काही वाहतूक असेल, वाहने असतील, तर त्यांच्यातून पडणारा गॅस असेल, धूर असेल, त्याचबरोबर स्मोक असेल, वेगवेगळे वायू आहेत, तर त्याचा परिणाम डायरेक्टली त्या वनस्पतींवरती होतो, त्या पिकांवरती होतो. म्हणून आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये हा फरक पाहायला मिळेल. तर आपण इथे या चित्रामध्ये पाहत होतो की या प्रश्नांचे उत्तर आपल्याला द्यायचे. तर या प्रश्नामध्ये ही जी काही मुलं आहेत तर ते रस्त्यावरती का थांबलेली आहेत? कारण ते कुठे आहेत? फुटपाथ वरती आहेत. अशा पद्धतीचे जेव्हा जेव्हा तुम्हाला चिन्ह दिसेल ते काय असेल? तर ते फुटपाथ आहे, त्या ठिकाणी आपण त्या ठिकाण त्या फुटपाथ वरून वाहतुकीमध्ये सुद्धा त्याच्यावरून प्रवास करू शकतो. आफ्टर दॅट बघा की दुसरा प्रश्न असा होता आपल्याला की
की हे मुलं त्या ठिकाणी का थांबलेली आहेत, कारण त्या ठिकाणी प्रचंड ट्रॅफिक आहे, मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक त्या ठिकाणी आहे, म्हणून थांबलेली आहे. तिसरा प्रश्न, ही मुलं असं का करतात, काय करत आहेत? तर ते स्वतःच्या कानाचं आणि त्याचबरोबर नाकाचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात. कशापासून? तर जे काही नॉईज पोल्युशन असेल, एअर पोल्युशन असेल, त्यापासून वाचण्यासाठी. आणि शेवटचं असेल तर त्यांना कोणत्या गोष्टीचा जास्त त्रास होतोय, तर त्यांना सगळ्यात जास्त त्रास होतोय तो म्हणजे त्या वाहनांच्या गोंगाटाचा आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी होत असणार जे काही धूर असेल यांचा. फ्रॉम द ऑब्झर्वेशन अबव यू मस्ट हॅव रिअलाइज दॅट देअर इज कॉन्स्टंट ट्रॅफिक ऑन बिझी रोड्स. आता वरील निरीक्षणावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल. ही गोष्ट अशी की सतत रहदारीच्या रस्त्यावरती ट्रॅफिक असतं किंवा बिझी रोड्सवरती जे काही रोड्स आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी सातत्याने वाहतुकींची ये जा असते, वाहनांची ये जा असते, त्यावरती सतत गोंगाट असतो, ट्रॅफिक असतो. ड्यू टू द बर्निंग ऑफ फ्युल इन द व्हीकल्स दे कॉन्स्टंटली इमिट स्मोक अँड सम पॉयझनस गॅसेस. आणि त्या ठिकाणी जे काही इंधन आहे, तर त्या इंधनाचं जेव्हा बर्निंग होतं, त्याचं ज्वलन होतं, तर जे काही त्याचं स्मोक आहे, धूर आहे, तर तो धूर बाहेर पडतो, वेगवेगळे गॅसेस बाहेर पडतात. ते कशा पद्धतीने पडतात, का पडतात, हे आपण यापूर्वीच पाहिलेलं, समजून घेतलेलं. हे जे काही गॅसेस आहेत त्यामध्ये कार्बन मोनोऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड यांचा समावेश होतो. याचबरोबर इतर काही वेगवेगळे गॅसेस सुद्धा त्याच्यामध्ये येतात. पुढे बघा, सिमिलरली मायन्यूट पार्टिकल्स ऑफ कार्बन अँड लीड आर ऑल्सो रिलीज इन टू द एअर. त्याचबरोबर मायन्यूट म्हणजे सूक्ष्म, तर छोटे छोटे जे काही पार्टिकल्स आहेत कार्बनचे असतील किंवा लीडचे असतील, लीड म्हणजे काय, तर शिस ज्याला आपण म्हणतो, तर त्याचे जे काही छोटे छोटे पार्टिकल्स आहेत, छोटे छोटे कण आहेत, ते सुद्धा हवेमध्ये रिलीज केले जातात. तर एक्सेस प्रमाणामध्ये जे काही क्वांटिटी आहे एअरची, तर ती लोवर होते सबस्टन्समुळं आणि आपल्या पर्यावरणामध्ये असणारी जी काही हवा आहे, तर ती प्रदूषित होते. का प्रदूषित होते? कारण आपण प्रचंड प्रमाणामध्ये फ्युलचं बर्निंग करतो. फ्युलचं बर्निंग केल्यामुळं स्मोक असेल किंवा जे काही पॉयझनस गॅसेस आहेत ते हवेमध्ये रिलीज केले जातात, आणि म्हणूनच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काय होतं, तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला हवेचं प्रदूषण झालेलं, आपल्या पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आपल्याला पाहायला मिळतो. एअर पोल्युशन अफेक्ट्स ॲनिमल्स अँड प्लांट्स इन द फॉलोइंग वेज. हवा प्रदूषण हे प्राण्यावरती आणि वनस्पतींवरती खालील पद्धतीनं रिॲक्ट होतं, त्याचे परिणाम खालील पद्धतीचे आहेत. काय काय परिणाम आहेत मग ते लक्ष द्या. फर्स्ट इफेक्ट, ट्रॅचिया, लंग अँड आय डिसऑर्डर्स, फॉर एक्झाम्पल बर्निंग ऑफ द आयज. ट्रॅचिया म्हणजे काय किंवा लंग्स म्हणजे काय हे तुम्हाला ठाऊक नसेल, तर आपली जी काही श्वास नलिका आहे, आपण नाकाद्वारे श्वास घेतो बरोबर, मग त्या नाकाच्या आतमध्ये सुद्धा काही रचना असतात, त्याच्यामध्येच सुरुवातीची रचना म्हणजेच ट्रॅचिया, एक पाईप सारखी रचना असते थोडक्यात. आणि जे काही लंग आहेत, तर त्याला आपण फुफ्फुस म्हणतो, ज्याच्या आतमध्ये आपण हवा घेतो, तर अशा पद्धतीचे हे लंग्स असतात. इथे बघा, अशा पद्धतीची ही आपली श्वासनलिका असते थोडक्यामध्ये. मग त्याचबरोबर आपले जे काही डोळे, तर डोळ्यांचे आजार होतात, डोळ्यांमध्ये बर्निंग व्हायला लागतं, म्हणजे डोळ्यांना खाज सुटते, डोळ्यांची जळजळ होते, असे परिणाम एअर पोल्युशनमुळे होतात. त्यानंतर बघा, द लीव्ज ऑफ प्लांट्स श्रिपल अप अँड फॉल स्प्राउट्स ग्रेट स्प्रॉच. जी काही वनस्पती आहेत, तर त्या वनस्पतींची पानं श्रिवेल अप होतात. श्रिवेल अप म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, कोमेजून जातात. ओके,
नवीन नवीन असलेले शब्द त्यांचे अर्थ लिहून घेत चला. कोमेजून जाणं आणि फाल होतात म्हणजेच गळून पडतात. जे काही स्प्राउट्स आहेत, आता नवीन नवीन आपण बी लावलं, वनस्पती लावला की त्याला छोटे छोटे अंकुर फुटतात. ते अंकुर सुद्धा काय होतात, त्या ठिकाणी स्क्रॉस्ट होतात म्हणजे त्यांची वाढ त्या ठिकाणी खुंटते. ओके, मग असे वाईट परिणाम ॲनिमल्स वरती होतात, त्याचबरोबर प्लांट्स वरती सुद्धा होतात. द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स इज अफेक्ट ऍडव्हर्सली. जे काही प्लांट्सची किंवा ॲनिमल्सची ग्रोथ आहे, वाढ आहे, विकास आहे, त्याच्यावरती वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. कॉन्स्टंट ट्रॅफिक आहे ज्यामध्ये फॉरेस्ट एरिया आहे, त्याचबरोबर जे काही वेगवेगळे हॅबिटेट आहेत प्लांट्सचे आणि ॲनिमल्सचे त्या ठिकाणी असणारे, तर त्यावरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. कशा पद्धतीने बघा, सतत ट्रॅफिक आहे आणि त्या एरियामध्ये राहणारे जे काही वनस्पती आहेत ते खराब होणार, कोमेजून जाणार, त्यांच्यामधल्या सर्व प्रक्रिया त्या ठिकाणी स्तब्ध होणार, त्यांची वाढ खुंटणार. त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारे जे काही प्राणी आहेत त्यांना सुद्धा लंग डिसऑर्डर होतील, आय डिसऑर्डर होतील, किंवा मग त्यांना सुद्धा श्वासोश्वास घ्यायला प्रॉब्लेम होईल. वाईल्ड ॲनिमल्स इन दीज फॉरेस्ट बिगिन टू मायग्रेट एल्सवेअर. आपण जर जंगलामध्ये सुद्धा वाहतूक करायला लागलो तर जंगलामध्ये असणारे जे काही जंगली प्राणी आहेत ते सुद्धा स्थलांतर करायला लागतील. म्हणजे समजा आपण सातत्याने गाडी घेऊन, वाहने घेऊन जंगलामध्ये जातोय, मग जंगलामध्ये असणारी जी काही वाईल्ड ॲनिमल्स आहेत ती त्या वाहनांना भीतील, त्यांना त्यांची भीती वाटेल आणि मग ते त्या जंगलामधून पळ काढण्याचा, जंगलापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतील, तेही परिणाम होतील. त्याचबरोबर द कॉन्स्टंट साऊंड्स ऑफ व्हेकल्स क्रिएट नॉइज ऑन अ लार्ज स्केल. तर वेगवेगळ्या व्हेकल्सचा प्रचंड प्रमाणामध्ये जर सातत्यानं आवाज होत असेल तर त्या ठिकाणी प्रचंड गोंगाट होतो. इट कॉजेस इल इफेक्ट सच एज रेस्टलेसनेस, इरिटेबिलिटी, हेड एक्स, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स एक्सेट्रा. तुम्ही म्हणाल, मॅम एवढे सगळे शब्द काय काय आहेत हे, तर लक्ष द्या, आपण व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊ. तर या नॉईज पोल्युशनमुळं, एअर पोल्युशनमुळं आपल्या आरोग्यावरती त्याचे वाईट परिणाम होतात. म्हणजे रेस्टलेसनेस होतो, म्हणजे आपल्याला झोप लागत नाही, निद्रा नाश होतो त्या ठिकाणी. इरिटॅबिलिटी होते म्हणजेच चिडचिडपणा होतो, की एखादी गोष्ट जर आपल्याला सतत सतत कोणी बोलत असेल तर ती नको वाटते, डोके दुखायला लागतं. हेडॅक म्हणजे काय, तर डोकेदुखी होते. त्याचबरोबर लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपलं जे काही मन एकाग्र होतं, आपल्याला एखादी गोष्ट जर समजली तर आपण त्याच्यामध्ये खूप लक्ष देऊन ऐकतो, आपल्याला ती गोष्ट ऐकाविषयी वाटते, आपल्या आजूबाजूला काय चालू आहे हे आपल्या लक्षात येत नाही, ती म्हणजे काय, तर एकाग्रता. तर एकाग्रतेची कमतरता त्या ठिकाणी होते. सायकोलॉजिकल डिसऑर्डर म्हणजेच मानसिक आजार सुद्धा त्या ठिकाणी होतात. आपल्याकडे मानसिक आजार फारसे ठाऊक नसतात, मग त्यामुळे ज्या व्यक्तीचं सायकोलॉजिकल इम्बॅलन्स झालेलं आहे तर त्याला आपण सरळ वेडा म्हणतो. त्या ठिकाणी बघा, वेगवेगळे ट्रॅफिक जाम्स होतात, त्याच्यामुळे एअर आणि नॉईज पोल्युशन होतं त्या त्या एरियामध्ये, ते वाढतं. ट्रॅफिकमुळे बरेचसे ऍक्सिडेंट्स होतात, अपघात होतात, मग त्या अपघातामध्ये बरेचसे लोक जखमी होतात, बऱ्याचदा मृत्यू होतो, आणि त्याचबरोबर ते जे काही व्हेकल्स आहेत, जे काही वाहनं आहेत, तर त्या वाहनांचं सुद्धा त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होतं. आफ्टर दॅट कॅन यू टेल, या संदर्भात आपल्याला काही प्रश्न देण्यात आलेली आहेत. काय काय प्रश्न पाहूया. फर्स्टली, वॉकिंग, रायडिंग अ बायसिकल, युझिंग अ प्रायव्हेट व्हेकल, युझिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट. आता इथे आपल्याला चार वेगवेगळ्या कंडिशन दिलेले, चार वेगवेगळ्या परिस्थिती दिलेली आहेत, आणि या प्रत्येक परिस्थितीमध्ये या चार पर्यायांपैकी आपण काय वापरणार हे आपल्याला सांगायचं आहे. तर आपल्या घराजवळ राहणाऱ्या मित्राच्या घरी आपल्याला अभ्यास करायला जायचंय, तर त्यावेळेला आपण काय वापरू, तर आपण मस्त चालत जाऊ ना, जवळ आहे तर मग आपण सायकल कशाला काढणार, चला पायी पायी. आपलं त्यानंतर
दुसरा ऑप्शन असा आहे, दुसरा पर्याय असा आहे की आपण शाळेला जातोय आणि जवळपास 1 किलोमीटर दूरवर आपली शाळा, मग त्या ठिकाणी आपण काय करणार, त्या ठिकाणी आपण सायकलचा वापर करणार, कारण 1 किलोमीटर अंतरावर आहे. मग आपण गेलो जातानाचे 1 किलोमीटर, परत येतानाचे 1 किलोमीटर, असं होईल. मग आपली एनर्जी खूप संपेल त्या ठिकाणी, म्हणून आपण त्या ठिकाणी सायकलचा वापर करू. त्यानंतर बघा, टेकिंग मटेरियल्स टू अ सायन्स एक्झिबिशन इन अनदर टाउन, आपल्याला दुसऱ्या शहरामध्ये विज्ञान प्रदर्शनासाठी आपण बनवलेले एखादी वस्तू घेऊन जायचे, मग त्या ठिकाणी आपण काय वापरणार. सो त्या ठिकाणी आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करू शकतो किंवा मग प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट सुद्धा यूज करू शकतो. आणि आपण एखाद्या लग्नाला जातोय तर त्या ठिकाणी सुद्धा पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट यूज करू शकतो, ऍज पर आवर रिक्वायरमेंट, म्हणजे आपल्या गरजेनुसार, आपल्या सोयीनुसार. ओके, आता या ठिकाणी तुमचे जे काही ऑप्शन्स असतील ते वेगळे असू शकतात, कारण प्रत्येकाची ट्रान्सपोर्टेशनची गरज ही वेगळी असू शकते. त्यानंतर बघा, फ्रॉम दिस वी रिअलाइज दॅट वी शुड कल्टिवेट हॅबिट्स सच एज वॉकिंग शॉर्ट डिस्टन्सेस और रायडिंग अ बायसिकल फॉर स्लाइटली लॉंगर डिस्टन्सेस. यावरून आपल्याला असं जाणवेल किंवा असं लक्षात येईल की आपल्याला थोड्या अंतरावरती जर प्रवास करायचा असेल तर आपण चालत जायला हवं, थोड्याशा दूर अंतरावरती जायचं असेल तर आपण सायकल चालवून जायला हवं. त्याच पद्धतीने जे काही फ्युल बर्निंग व्हेकल्स आहेत ते आपण टाळायला हवेत, ज्यामुळे प्रदूषण होणार नाही. फ्युल बर्निंग व्हेकल्स म्हणजे काय? ऑटोमोबाईल्स. आता त्या सर्व ऑटोमोबाईल्स मध्ये काय काय येतील? कार असतील, ऑटो असतील, टू व्हीलर्स असतील, अदर एनी फोर व्हीलर्स असतील, थ्री व्हीलर्स असतील, तर त्यांचा वापर आपण कमीत कमी करायला हवा. अदर टाइम्स मध्ये जे काही पब्लिक किंवा प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट आहे तर त्याचा पण वापर करायला हवा, म्हणजेच सार्वजनिक वाहतूक. आणि त्यामुळे काय होतं तर आपलं वेळही वाचतात, आपलं कष्टही वाचतात, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं जे काही फ्युल आहे, जे काही इंधन आहे, ते सुद्धा वाचवलं जातं. इन दिस वे वी कॅन रिड्यूस द सेव्हरिटी ऑफ द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. आणि अशा पद्धतीनं आपली प्रदूषणाची किंवा प्रदूषणाचे जे काही घातक परिणाम होत आहेत ते आपण कमी करू शकतो. तर त्याच्या काही उपाययोजना आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत की आपण प्रदूषण कशा पद्धतीनं कमी करू शकतो. पहिला पॉइंट म्हणजे काय? पहिल्यांदा आपण एक अशी कृती करू शकतो ज्यामुळे प्रदूषण कमी होईल, ते म्हणजे युझिंग फ्युल्स दॅट कॉज लेस पोल्युशन. असं इंधन वापरावं की ज्यामुळे कमी प्रमाणामध्ये प्रदूषण होईल. आपल्याकडे आता बरेचसे वेगवेगळे इंधनं आलेली आहेत, त्यामध्ये बघा हायड्रोजन गॅस आहे, किंवा मग त्याचबरोबर CNG, LPG गॅस, अशा वेगवेगळ्या फ्युल्समुळं कमी प्रमाणामध्ये प्रदूषण होतं. सेकेंडली, टाइमली मेंटेनन्स अँड रिपेअर ऑफ व्हेकल्स. आपली जी काही वाहनं असतील तर त्या वाहनांचं सातत्यानं मेंटेनन्स ठेवावं, त्यांच्यामध्ये काही बिघाड झाले असतील तर ते दुरुस्त करून घ्यावे. आपण जर दूरवरती जातोय, जर शक्य असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा वापर करावा. त्याचबरोबर खरंच ज्या ठिकाणी खूप गरजेचं आहे त्याच ठिकाणी प्रायव्हेट व्हेकल्सचा वापर आपण करावा. आता आपण व्हेकल्सचा वापर करतो त्यामुळे आपलं वेळ वाचला, त्याचबरोबर आपले कष्ट वाचले, पण त्यातून मात्र आपल्या पर्यावरणाला प्रचंड प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळे आपण शक्य तितके प्रयत्न करून आपलं पर्यावरण, आपलं वातावरण संतुलित राहावं यासाठी सुद्धा छोटे छोटे प्रयत्न करायला हवेत. आणि हे तेच प्रयत्न आहेत ज्याच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. त्याचबरोबर प्लांटिंग ट्रीज स्पेशली इंडिजिनियस और लोकल व्हरायटीज लाईक बनियान, पीपल, नीम, कारन्स एक्सेट्रा, केअरिंग फॉर देम. These trees adapt easily to the local environment and help in enhancing biodiversity. तर हे चार उपाय आपण केले, पण त्याचबरोबर प्रचंड प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये झाड लावायला हवेत, वृक्ष संवर्धन आपण करायला हवं. आता फक्त आपण वृक्षांची लागवड केली, वृक्षारोपण केलं म्हणजे संपलं का? नाही. तर त्या ठिकाणी लावलेल्या वृक्षांची काळजी घ्यायला हवी,
त्यांचं योग्य त्या पद्धतीने त्यांचं संगोपन करायला हवं. जे काही फ्युल्स आहेत ज्याच्यामुळे प्रदूषण होत आहे, त्यामध्ये LPG, CNG, तर असे फ्युल्स आपण वापरायला हवेत, हे आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं. आफ्टर दॅट, या ठिकाणी बघा, इथे आपल्याला नेहमी लक्षात ठेवा अँड डो यू नो या संदर्भात थोडीशी नवीन माहिती दिली आहे, तेही आपण जाणून घेऊया. फर्स्टली, ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, आपलं जे काही पर्यावरण आहे ते खूप सेन्सिटिव्ह आहे, बरं का, म्हणजे खूप नाजूक आहे. म्हणूनच जो काही प्रदूषण आहे त्याच्यावरती त्याचा वाईट परिणाम होत आहे, आणि त्या वाईट परिणामामुळेच जे काही लिव्हिंग थिंग्स आहे तर त्यांच्यावरती सुद्धा त्याचा परिणाम होत आहे. म्हणून प्रदूषण प्रिव्हेंट करण्यासाठी, प्रदूषण रोखण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. शक्य तितकं आपण फ्युल्स बर्न न करणारे जे काही व्हीकल्स आहेत ते वापरायला हवेत. आता आपण नवीन माहिती पाहूया. या ठिकाणी तुम्हाला एक छान पद्धतीचं जहाज दिसते, वेगळं जहाज आहे ना, आता सध्या जी जहाज आपण वापरतो त्यापेक्षा हे वेगळं जहाज. मग आता आपण मॉडर्न टाइम्स मध्ये, सध्याचं आपला आधुनिक जग आहे, मग या जगामध्ये आपण कार वापरतो, वेगवेगळ्या बोटी वापरतो, एरोप्लेन्स वापरतो, ज्या की इंधनावरती चालतात. पण पूर्वीच्या काळी याच शिप्स, याच बोटी काय करायच्या, तर ते इंजिन वरती चालायच्या, आणि त्यासाठी जे काही सेल्स आहेत, जसे जे काही तरप दिसतात तुम्हाला, तर ते सेल्स त्यांना मदत करायचे वाऱ्याच्या मदतीनं पुढे जाण्यासाठी. आणि म्हणूनच त्यांना सेलिंग शिप्स म्हणून ओळखलं जायचं, ज्याला आपण तरफा म्हणतो. आणि आत्ताच्या दिवसामध्ये लोक जगभर या शिप मधून प्रवास करतात. आता आपण एक छोटासा मुद्दा पाहू जो की खूप इम्पॉर्टंट आहे, बरं का. तो मुद्दा असा की ऍडव्हान्टेजेस ऑफ युझिंग अ बायसिकल. सायकल वापरण्याचे काही चांगले फायदे आपण पाहणार आहोत. पहिला फायदा, फिजिकल एक्सरसाइज, आपल्या शरीराचा व्यायाम होतो, आपल्या पायांचा व्यायाम होतो पॅडल मारल्यामुळे, हाताचा व्यायाम होतो, कॉन्सन्ट्रेशन राहतं. आफ्टर दॅट, स्मॉल लोड्स ऑल्सो कॅन बी कॅरीड. छोट्या छोट्या वस्तू आपण सायकलच्या कॅरियर वरती ठेवून वाहू शकतो. आफ्टर दॅट, सायकलमुळे प्रदूषण होत नाही, सेल्फ रिलायन्स होतो, सेल्फ कंट्रोल राहतो आपल्या सायकलवरती, वेळ वाचवतं. त्याचबरोबर कमी जागा लागते सायकल ठेवायला, पैसे वाचवतं, आणि ज्या ठिकाणी खूप वाहतूक आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण छोट्या छोट्या जागेतून निघू शकतो, बरोबर. मग हे काय आहेत, तर हे आपले सायकल वापरण्याचे फायदे आहेत. आणि अशा पद्धतीने आपला हा ट्रान्सपोर्ट नावाचा जो काही छोटासा चॅप्टर होता तो या ठिकाणी संपतो. आता या चॅप्टर मध्ये आपण काय काय पाहिलं, तर आपण सुरुवातीला बघितलं की आपण ट्रान्सपोर्ट का करतो. मग आपण पाहिलं की ट्रान्सपोर्ट कशा पद्धतीनं करतो, कशाच्या कशाच्या मदतीनं करतो, पण या ट्रान्सपोर्टमुळं आपल्या एन्व्हायरमेंटवरती काय काय परिणाम होतात, मग ते परिणाम कमी करण्यासाठी आपण काय काय करायला हवं. तर या ओव्हरऑल चॅप्टर मध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा, किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजेस स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. त्याच पद्धतीने जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन मिळतील. त्याच पद्धतीने आपले लाईव्ह क्लासेस अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल, ज्याचं नाव आहे गुरुवरिया अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. फ्रेंड्स, आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळते, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच पद्धतीने यापुढील चॅप्टर्सचे, त्यांच्या एक्सरसाइजचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला फिफ्थ स्टँडर्ड एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट फर्स्ट या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन चॅप्टर सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.